औरंगाबाद सिटी कराटे असोसिएशनचं आमचं उद्दिष्ट आता सध्या असं आहे की आम्हाला औरंगाबाद शहरात महानगरपालिका हद्दीत किंवा औरंगाबाद शहरामध्ये खेड्यापाड्यातील सगळ्या क्रीडा शिक्षक जे कराटे शिकवणार आहेत त्यांचा प्रशिक्षणाचा दर्जा सुधारायचा आहे, चांगले खेळाडू तयार करायचे, चांगल्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग देऊन शहराचे जे नावाजलेले क्रीडा मंडळ आहेत किंवा क्लासेस आहेत त्यांचे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हा राज्य पातळीवर आम्हाला पुढे न्यायचे आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. शहरातील प्रत्येक कराटे प्रशिक्षकांना ज्यांना आता सध्या अपग्रेड होण्याची आमच्या संघ झालेल्या नवीन कार्यकारणीमध्ये येऊन मिळून अपडेट होण्याची आणि खेळाडूंना तयार करून मोठ्या प्रमाणात पुढच्या पातळीवर नेण्याची ज्यांची तयारी असेल तेवढ्या सगळ्यांसाठी आम्हाला जीव तोडून त्यांच्या मदतीने त्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही आता सध्या काम करणार आहे. सगळ्या खेळाडूंना आर्थिक दृष्ट्या किंवा ज्यांना सध्या परिस्थितीनुसार शक्य नाही आहे त्यांना सुद्धा आम्ही मदत करून त्यांच्या त्या गोष्टींवर मात करून दुसऱ्या संबंधित आर्थिक विवंचनेतून बाहेर येण्यासाठी स्पॉन्सर मिळवून त्या खेळाडूंना पुढे नेण्याची आमची इच्छा आहे. त्या सत्र दृष्टीने आता नवीन कार्यकारणी आता काम करणार आहे. शहरात आणि ग्रामीण दोन्हीकडे आम्ही त्याच जोराने सध्या काम करण्यासाठी तयारी करतो. त्या दृष्टीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतली की अधिकाधिक लोकांनी आमच्याशी संपर्क करावा, एकत्रित यावं, मिळून पुढे जावं. ओके सर. मराठवाडा हा मागासलेला आहे आणि आपल्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगाव. दारोगाव जिल्ह्यामध्ये कराटे खेळाची संघटना आहे, जिल्हा आणि राज्य जिल्हास्तरीय आणि आपले शहराज्य त्याची कार्यकारिणीचे इलेक्शन झालं होतं मागच्या महिन्यात, त्याची नवीन कार्यकारिणी मी जाहीर करणार. तुम्हाला अजून काय तुम्ही विचारा तुम्हाला काय असेल. कोण पोषण घरे सब आज औरंगाबाद जिल्हा कराटे संघटना व औरंगाबाद शहर कराटे संघटना यांच्या अधिकृत घोषणा जी महाराष्ट्र राज्य कराटे संघटना आहे त्यांची यांना मान्यता मिळालेली आहे आणि त्याचा या कार्यक्रम प्रसंगी कराटे हा खेळ अतिशय प्राचीन आहे. आपण जर बघितलं की आधी काळापासून कराटे खेळाला एक वेगळं वलय आहे पण कराटे खेळामध्ये बऱ्याचशा स्टाईल असल्यामुळे वादविवादाच्या घेऱ्यात कराटे हा खेळ नेहमी राहिलेला आहे आणि यामुळे खेळाडूंचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. आपण जर औरंगाबाद शहर जर बघतो शहराला एक इतिहास आहे, आदरणीय सुरेश येलकर सर यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये शहराचा या कराटेचा उगम झाला आणि आता अरुण भोसले कैलास जाधव यांच्या माध्यमातून आज एक संघटना इथे अधिकृत संघटना राज्य संघटनेची ज्याला मान्यता मिळालेली आहे आणि ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत होती पण यापुढे चांगले जोमाने कार्य करतील. यांना बाकीच्या ज्या शहरातले वेगवेगळे कराटेचे प्रशिक्षक आहेत यांना सगळ्यांना एकत्र घेऊन यांनी एक संघटन तयार केलेलं आहे आणि नक्कीच औरंगाबाद जिल्ह्याचे खेळाडू हे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये या खेळाचा कराटे खेळाचा ध्वज नक्कीच गाडतील अशी अपेक्षा.